नवरात्र उत्सवामध्ये महाप्रसाद करताना आता परवानगी घ्यावी लागणार आहे, नाहीतर कारवाई केली जाणार. अन्न व औषध प्रशासन मंत्री माझ्यासोबत आहेत. बाबा, कसं बघता या निर्णयाकडे, का असा निर्णय घ्यावा लागला, काय कारणं आहेत? महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की वेगवेगळं भागामध्ये आपण पाहतो की मंदिरामध्ये असेल, इतर जागेवर आपण गणपती बसवतात किंवा नवरात्रामध्ये दांडिया वगैरे देवीचा स्थापना होतो, तर ह्याच्यामध्ये अन्नदान फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो, प्रसाद आपण वाटप करत असतो, तर कुठेतरी स्वच्छता असणं गरजेचं आहे. आणि आपण फार मोठं फूड पॉयझनिंगचंसुद्धा आपल्याकडे मग तक्रारी येतात, मग आपला मग शासनाला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून लोक पाहत राहतात. त्याच्याकरता आमचं हे आमचं म्हणजे कारवाई करायचा आमचा उद्देश नाही, परंतु कुठेतरी स्वच्छता, चांगल्या प्रकारचा प्रसाद, जेवण आमचं जे लोक भाविक येतात त्यांना मिळालं पाहिजे, हेच आमचा उद्देश आहे की स्वच्छता असणं हा गरजेचं आहे. हायजेनिक फूड, हायजेनिक प्रसाद मिळाला पाहिजे. आमचा ईट टू राईट जेव्हा आपण म्हणतो आमचा कॅम्पेन आहे, तर ते कॅम्पेनला सक्सेस करण्याकरता हे थोडाफार करावं लागतं. क्या आप अपने माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें. ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले आईवीएफ उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें. ज्यांनी परमिशन घेतली नाही अन्न औषध प्रशासन त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महत्त्वाचं म्हणजे या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सगळ्यांनी या दृष्टिकोनातून जे नियम आहेत ते नियम पाळन केलं पाहिजे. आपण परमिशन घेतलं तर काय दोन अक्षर लिहून परमिशन घेण्यामध्ये आम्ही परमिशन देऊ त्यांना आणि त्या कोणत्याच प्रकारच्या अडचण येणार नाही, परंतु आपण सगळं हायजेनिक लोकांना प्रसाद आणि आपला फूड दिला पाहिजे असं प्रकारचं माझ्या सगळ्यांना आव्हान आहे. मी अन्नाच्या अधिकाराबद्दल बोलले, केंद्र सरकारचं आहे, अजूनही बरेच लोक आहे ज्यांना पुरेसं जेवण मिळत नाही, दोन वेळचं पोषक आहार मिळत नाही. अन्न औषध प्रशासन विभाग या अभियानाबद्दल कसं बघताय? नाही, ठीक आहे, त्या थोडाफार आपला आपण आनंदायी योजनेच्या माध्यमातून आपण या सणामध्ये आपण लोकांना 100 रुपयामध्ये आपण सगळं वाटप केलं आहे आणि त्या दृष्टीने हा एक चांगला कार्यक्रम आपण घेतलेला आहे. कुठे कुठे आपल्याला माहिती आहे की लोकांना थोडाफार भेटत नाही, जेवणाचा भेटत नाही, परंतु काही ना काही आपण राज्य सरकारच्या माध्यमातून आपण फेअर प्राईज दुकानातून त्यांना मदत करतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण मदत करायचा भूमिकासुद्धा आपण ठेवलेला आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.